चंद्रपूर जिल्हा हा वनक्षेत्राचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जंगलात लागत असलेल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः पिकं काढणीला आल्यावर हरिण, नीलगाय आणि डुकरं हे प्राणी पिकाची नासाडी करतात. यावर नवरगाव बीट गावातील एका अवलिया शेतकऱ्यानं एक नामी शक्कल शोधून काढली आहे. विठ्ठल विधाते या शेतकऱ्यानं आपल्या शेतात चक्क ध्वनिक्षेपक लावले आहेत. या ध्वनिक्षेपकातून वाघ आणि बिबट्या या वन्य प्राण्यांचे आवाज प्रसारित केले जातात. विधाते यांनी हा खटाटोप आपल्या पिकाच्या संरक्षणासाठी केला आहे. त्यांची शेती चंद्रपूर जिल्ह्याच्या नवरगाव बीट या गावात असून हा परिसर ताडोबा वनक्षेत्रालगत आहे. इथले शेतकरी दरवर्षी कापूस, तूर आणि अन्य पिकं घेतात. मात्र ऐन काढणीच्या काळात नीलगाय, रानडुक्कर आणि हरिण हे वन्य प्राणी पिकांचा फडशा पाडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. यावर उपाय म्हणून विधाते यांनी या ध्वनिक्षेपकाची शक्कल लढवली आहे. ध्वनिक्षेपकातून येत असलेल्या वाघाच्या डरकाऱ्यांच्या आवाजामुळे वन्यजीव शेतात येत नसल्याचं विधाते यांचं म्हणणं आहे. लावल्यापासून माझ्या शेतामध्ये डुक्कर आणि रोही हे मुद्दाम आलेच नाही, त्याच्यामुळे मला फायदा आहे. या परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे त्याच्या डरकाळ्या ऐकून विधाते यांना ही अनोखी कल्पना सुचली आणि त्याचा त्यांना फायदाही झाला. यासाठी त्यांना केवळ 2500 रुपये खर्च आला आहे. गेल्या वर्षी विधाते यांना वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे नुकसान सोसावं लागलं होतं. मागच्या वर्षी मला 1.5 लाखाचं नुकसान झाली शेतीमध्ये, तरी मी काही जितकं सोडली नाही आणि पुन्हा परत मी पुन्हा शेती केलेली आहे, तरी मला 3 लाखाचं उत्पन्न. पिकाची नासाडी करणाऱ्या वन्यजीवांपासून पिकाचं रक्षण करण्यासाठी शेतकरी शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडण्यासारखे घातक उपाय करतात. त्यामध्ये वन्यजीवांचा मृत्यू होतो. मात्र या परिस्थितीवर मात करण्यासाठी विठ्ठल विधाते यांनीही नामी शक्कल वापरली असून यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवाला कोणतीही इजा होत नाही. विधाते यांची ही अनोखी शक्कल पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली आहे. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर.